करून बसलायचा. चेहरा असला बाया, इकडचे सगळे पुरुष मंडळी तुम्ही पण घरला आयटीत जायचं असं मस्त असं जायचं. हा काय सांगतोय, कारण का आज लेकरू लेकरू घडलं पाहिजे. ए मी काय सांगतो बघा, आमच्या राष्ट्राला चांगल्या डॉक्टरांची गरज आहे, नक्की गरज आहे. आमच्या राष्ट्राला चांगल्या इंजिनिअरांची गरज आहे, नक्की गरज आहे. आमच्या राष्ट्राला मोठमोठे उद्योजक पाहिजेत, नक्की पाहिजेत. पण लेकरांनो, शिक्षणाचा खरा अर्थ काय जाणून घ्या. आम्हाला डॉक्टर पाहिजे, आम्हाला इंजिनियर पाहिजे, आम्हाला वकील पाहिजे, पण त्याच्याही पलकडे जाऊन आम्हाला एक चांगला चारित्र्यवान माणूस पाहिजे. लक्षात घ्या, ए शिक्षणाचा गाभा आहे, तुमच्या मधला माणूस जागा झाला पाहिजे. आणि त्या माणसाला मी इथं भेटायला आलेलो आहे. हे पोरानो, अगदी आनंदानं जगायचं, मस्त जगायचं. कारण का हे आयुष्य काय आहे, येणाऱ्या एका मिनिटामध्ये तुमच्या काळजामध्ये पेरतो. पोरी तुला अगोदर सांगतो बघ, तू कोण आहेस, तुझी ताकद तुला कळाली पाहिजे. तू कोण आहेस याची जाणीव तुला अगोदर झाली पाहिजे. एक बापानं तुला नाव दिलं बघ, तुझ्या नावाच्या पुढे तुझ्या बापाचं नाव लागलं बघ, आणि बापाच्या नावानंतर तुझ्या खानदानानं दिलेलं आडनाव तुला लागलं बघ, तुझी ओळख तयार झाली. पोरी, बापानं दिलेलं नाव ही खरी तुझी ओळख आहे का? तुझ्या नावासमोर लागलेलं तुझ्या बापाचं नाव ही खरी तुझी ओळख आहे का? पोरी, दिलेलं आडनाव ही तुझी खरी ओळख आहे का? पोरी ना, तुम्हाला तुमची खरी ओळख सांगतो बघ. एका मिनिटामध्ये तुझ्या काळजामध्ये आज आग पेटवून जातो. तू कोण आहेस हे अगोदर तुला कळालं पाहिजे. तुझ्या अंतरंगामधली आग आज जागी थोडीशी करून जातो. पोरे, तुझी ओळख तुला करून देतो बघ, तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे. आणि या क्षणापासून तुझ्या अंतरंगावरती लिहून घ्यायचंय तू कोण आहेस हे तुला कळालं पाहिजे. पुरी, मी तुला सांगतो तू कोण आहे. प्रत्येक शब्द तोलून घ्यायचा बघ, प्रत्येक शब्द मोलून घ्यायचा. प्रत्येक शब्दामध्ये प्रबोधन नाही पोरी ना, प्रत्येक शब्दामध्ये प्रबोधन नाही, तर प्रत्येक शब्दामध्ये ए परिवर्तनाची आग आहे. एक शब्द तुमचं आयुष्य बदलू शकतो. लक्षात घ्या, ही परिवर्तनाची आग घेऊन आज इथून निघून जायचं आहे. पोरी ना, मी तुम्हाला सांगतो, तुमची खरी ओळख करून देतो बघ. पोरी, तू कोण आहेस? समोर छत्रपती शिवाजी राजाला बघतोयस ना? ए समोर छत्रपती शिवाजी राजाला बघतोयस ना? तर माझ्या राजाचं कर्तृत्व म्हणजे नेमकं काय आहे तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ. माझ्या पोरीनो, ए ऐका, कोण आहात तुम्ही? शील सत्य प्रियता शस्त्र प्रयोग. प्रत्येक शब्द तोलून घ्यायचा, प्रत्येक शब्द आज मोलून घ्यायचा. प्रत्येक शब्दामध्ये परिवर्तनाची आग आहे, ही आग आज घेऊन जायचं आहे. कारण तुमची गरज आहे आम्हाला. जर आम्हाला छत्रपती शिवाजी राजा पाहिजे, तर आज आम्हाला जिजाऊ पाहिजे. ती जिजाऊ म्हणजे तू आहेस, लक्षात घे. ती जिजाऊ तुझ्यामध्ये लेकी. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, तू कोण आहेस याची ओळख तुला अगोदर करून देतो. माझ्या पोरी, ए तुझी ओळख तुला करून देतो. शील सत्य प्रियता शस्त्र प्रयोग, शील सत्य प्रियता शस्त्र प्रयोग. स्वराज्य स्वप्न, विजय कांक्षा, विजय लक्षणा, विजय वर्धिनी, विजयांना बळ देणारी प्रेरिका. वाक चातुर्य गांभीर्य दक्षता, मनोधैर्य निर्भयता, कुल कन्या कुले धन्या महितान्वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता जिजाऊ तू आहेस. लक्षात घे, छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारे आणि त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये संघर्षाची आग पेरणारी माऊली म्हणजे तू आहेस. लक्षात घे माझ्या लेकी, ए तू आहेस. तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ. पोरी, तू कोण आहेस याची जाणीव तुला असू दे. तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ. तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ. पोरी, तू कोण आहेस याची तुला जाणीव असू दे. हे बघ, दीडशे वर्षापूर्वी एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पोरी, एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, अंगावरती एक लुगडं होतं बघ. ए आणि 150 वर्षापूर्वी समाजाने हे मान्य केलं नाही. एका स्त्रीनं घराच्या बाहेर पडायचं समाजाला मान्य नव्हतं. म्हणून तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा. पोरीनं ऐका, तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा. पण ती माऊली थांबली नाही, ती माऊली थांबली नाही. प्रत्येक पाऊल उचलत होते, प्रत्येक पाऊल उचलत होते आणि भिडेवाड्याच्या दिशेने टाकत होती. ती माऊली त्या भिडेवाड्यामध्ये जायची, माऊली भिडेवाड्यामध्ये जायची. अंगावरचं शेण आणि माखलेलं लुगडं, ए अंगावरचं शेण आणि माखलेलं लुगडं दूर करायची, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायची आणि समोर बसलेल्या 8-10 लेकींना ती सावित्री आई शिकवायची. ती सावित्री आई 150 वर्षापूर्वी घराच्या बाहेर पडली, म्हणून या भारतामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. लक्षात घ्या, ए ताट मानानं बसू लागल्या. पोरी, ही तुझी खरी ओळख आहे बघ. पोरी, ही खरी तुझी ओळख आहे. आज तुला तुझी खरी ओळख करून देतो. तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो. हे बघ पोरी, अजून एक ओळख तुला सांगतो बघ. तुझ्या अंगातलं रक्त उसळेल. तू कोण आहेस? हे बघ, ए
पाच लाखाचं सैन्य घेऊन, हे बघ, पाच लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब आला, पाच लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब आला या स्वराज्यावरती चालून आला. हे माझ्या लेखी, पाच लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब स्वराज्यावरती चालून आला. छत्रपती शिवाजीराजे निघून गेले, छत्रपती शिवाजीराजे निघून गेले, संभाजीराजांचं बलिदान झालं, छत्रपती शिवाजीराजे निघून गेले, संभाजीराजांचं बलिदान झालं, राजाराम महाराज निघून गेले, आणि पाच लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं हे स्वराज्य आता माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. त्यावेळेला एक रणचंडिका उठले, त्यावेळेला एक रणचंडिका उठले, हातामध्ये तलवार घेतले, एक रणचंडिका उठले, हातामध्ये तलवार घेतले, घोड्यावरती बसले आणि स्वराज्य घ्यायला आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव ताराराणी आहे, लक्षात घे. आणि ते ताराराणी, ते ताराराणी म्हणजे तोयस पोरी, ही तुझी खरी ओळख आहे. बाप समजावून घेण्याच्या अगोदर मी तुला सांगतो, ही तुझी खरी ओळख आहे.